रेशीमही गृह मसाले उद्योग हे आमच्या उत्पादनाला ग्रामीण भागातून घरोघरी मागणी आहे. खेडोपाडी आणि शहरी भागात सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. काळे तिखट, लाल तिखट, शेंग चटणी, जवस चटणी, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर व 3 महिने खाण्यायोग्य असलेली ज्वारीची व बाजरीची कडक भाकरी बनवतो एसएमई गृह मसाले उद्योग. मग काय चालू आहे बा? काय ना, द्या एकदा खाऊ पण. काय उद्योग? उद्योग काय शेताकडं आता काय नाही, सगळं हे काढायचं मातून गेली सगळं. हे अजून पुन्हा त्या गणपतीचा मध्ये तर आडा आला आहे गणपती. हा आता पोराचं आहे बघा, गोंधळ करणार. गोंधळ काय सारखं घरला यायला ती द्यापट्टी करायला ती दिलो का नाही मग? कुठलं अजून बंडाळीतच आहे आणि कशाचं द्यायचं काय करायचं? द्यावं लागते पोरासती ती मागती ती. 200 रुपये देतो म्हणलं तर ती म्हणते ती 500 रुपये द्या. मागत असते ती समजावायचं द्याचं. आता तुमचं एक साधे काय हो, पण आम्ही कसं करावं लागेल? माझ्याकडे अजून तर कोण आलं नाही, पण माझ्याकडे आहे की नाही साहेब. राम राम सावकार. शिरपा दिसला कुठं? शिरपा नाही का कामावर? 2 दिवस झालं काय पचाय काय? अरे 2 दिवस दिसलीच नाही हो गावात बी. पुन्हा फिरून प्यायला तर काय प्या लागलं काय? केलं होतं परवा दिवशी प्यायल्यापासून काय पचायचं दिसलंच नाही. नाही 2 दिवस दिसलं नाही पाहिलं का उघडच आहे. बघू बघू त्याचा हिशोब तर मी त्याला कुठं आहे बघू. 1-2 दिवस जरा वाट बघू. 2 दिवस बघा ना बघू नाही तर येईल जरा एखाद दिवस कुठं तरी गेला असेल पण सांगून जायचं. हां सांगितलं नाही काय नाही बघू बघू त्याला त्याचा हिशोब करून टाकू. पान खायचं नाही येतो आता मंडळाचं पोरं बोलवायचं तिकडे गणपतीकडं. गणपतीकडं जावा आता तुमच्या मागे जे आहे बघतो बघतो मी. हायला आबा या अंगलट आणते काय आपल्या बोखांडी तुम्ही सामान्य मी सामान्य काय करायचं नाही चांगलं आहे हो प्रभू साहेब चांगलं जर बैल नाही सावकारनं जर बैल विकून बी चूक केलं त्याला नाद आहे बैलाचा. बैलाची गरजच नाही सावकाराला उगं पोळ्यापुरती घेतलेली बैल ट्रॅक्टर आहे हे सगळं साहित्य आहे कशाची बैल घेत करते ती नाहते ती नाही तिले तडपडलं राव बैल विकल्यावर. हा ती बैल नसल्यामुळं मग ती पियत नव्हतं पण ती प्याला चालू केला अजून अवघड झाला अजून नाही ती लिगाड आला अजून नशिबाला. मग ते बघ यंदा कसं आहे मंडळाचं नियोजन? यंदा नियोजन सगळं खात्र आहे बघा. शेवटच्या दिवशी DJ बीजे महाप्रसाद शेवटला गावातून 500 पट्टी फाळाचे प्रत्येक घरागणीस दुर्गात करून टाकू शेवटच्या दिवशी. दुर्गा होते हो तुम्ही अध्यक्ष म्हणल्यावर काय दुर्ग होणार नाही काय? अजून काय अध्यक्ष नाही करायचंय तुम्हाला. तुम्ही का अध्यक्ष आहे बरला बघू की आता ते एवढं लक्षात घ्यायचं शेवट दिवशी माझं नियोजन व्हायला पाहिजे. माझं नियोजन तुमचं सगळं शेवटचं गेल्या वर्षी सारखं कर चाल नाही हो या वर्षी नियोजन फक्त सिस्टीम लावायची मस्त पैकी पिके नेते काय म्हणताय? अहो महेश टॅकी वासा ए पांडव हो पलीकडे कसा कसा? अरे नेत्यापाशी बसल्यावर वजन वाढतंय. बोला काय म्हणताय मग? मग कुठपर्यंत आले तयारी काय विषय तयारी काय आहे चालूच आहे चालू आहे. बरं 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 नेते मी काय म्हणतोय बोला आपल्या कार्यकर्त्यांची काय सोय फे केली का नाही? कार्यकर्त्याची सोय शेवटच्या दिवशी आहे की नाही तर कर चालते पाठीमागच्या वर्षी सारखी तसंच करते ह्यावरले पण मला वाटते नाही करणार नियोजन सगळं आहे शेवटच्या दिवशी. शेवट दिवशी नीट केलं तर काम करणार बघा नाही तर काम करणार. नियोजन सगळं आहे शेवटच्या दिवशी. मी काय म्हणतो नेते काय नियोजन आहे शेवटच्या दिवशीचं? तेच आपलं दरवर्षीप्रमाणे DJ बीजे खात्रा नियोजन असतं महाप्रसाद आहे
बरं मी काय म्हणतो ऐकत हो जरा, जर ह्या वर्षी वृक्षारोपण केलं तर बरं होईल. काय महेश तुला सारखं तीच असते वृक्षारोपण करू, माणसांना एन्जॉय बिन्जॉय करू दे असं खतरा नियोजन केलं आहे. शेवटच्या दिवशी एन्जॉय बिन्जॉय करू दे, गणपती कशाला असते, एन्जॉय करायला जर असते. चला पट्टीच बघा, चला चला. दादा पट्टी फडा गणपतीचे सोयाबीन पाण्यात गेले, तुम्ही उदळ वासा करत फिरणार. तात्या गणपतीचे गणपतीचे सोयाबीन गेले पाण्यात, कुठली पट्टी नका. एकावन्न तर फाडा. नाही पाच रुपये ना. अहो द्यावं गणपतीची पट्टी. अरे घ्या की तात्या पट्टी फाडा. तात्या अध्यक्ष पट्टी द्या. पट्टी आता बारा टाकून आल्यावर देतो. मग आठवणी द्या. आठवणी किती या मंडपापाशी या पट्टी देऊन जावा. हो चला अध्यक्ष. पट्टी तुमच्याकडे गेले तुम्ही. कोण कोण फाडले पट्टी? किती फाडले? गावाने फाडले का? सावकार पण तुमच्यापेक्षा कमीच बघा सगळ्यांनी. किती करू? कोण कोण किती फाडले मला सांग. बघा बघा सावकार सगळ्यांनी अकरा अकराशे फाडले फक्त. माझे 5000 रुपये कर पट्टी. सगळ्या गावात कळालं पाहिजे. पण सावकार आपण केले सावकार सगळीकडे कळायला पाहिजे. पट्टी लक्षात आहे सावकार. महेश बोला की नाही. आता फक्त रंगाला अध्यक्ष राहिली त्यांच्या अंगी उपडली. चल आहे लगेच जाऊ. गणपती आलाय. मी रोण करायचे का फरक किती दिवस झाले टाकून येते दिसायला लागले. कपडे टाकली शिवाला. पट्टी द्या गणपती एवढे अध्यक्ष. पट्टी दिली का सगळ्यांनी? दिले दिली. आमच्या पावकीने दिली का? सगळ्यांनी पावकी पहिल्या नंबरला. मग तुम्ही मागे राहिला अध्यक्ष. पट्टी 5000 पट्टी दिली. भाऊकीनं 5000 5000 दिले. चला आपली 11000 पट्टी खटाखट. संध्याकाळी येऊन घरी पैसे घेऊन जा. असं पाहिजे. 11000 पट्टी घेऊन जा. 11000 आपले 11000. चल संध्याकाळी गणपती नंतर गणपती झाला पाहिजे. एक नंबर होणार अध्यक्ष. ओके चला. 10000 सांगायला पाहिजे होते अध्यक्ष. 20000 मिळाला असत. चुकलं का आपलं? थोडी चूक झाली. चला अध्यक्ष. सगळे झाले गावातले पट्टे देऊन केशव कुठं का होणार? पण एक सांगतो, केशव पट्टेच घ्यायचे आज आपण. विषय नाही, विचार करतो केशव मामाचा. काय रे पट्टी गणपतीची? अरे हिथं असते का आता? चला बाहेर. तुम्ही तिकडे गावानं झाला म्हणून इथं गाठले तुम्हाला. बर चला चला आलो बाहेर. चला 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 पेके अध्यक्ष. चला चला बाहेर.
देवीच्या बाजू पाहिजे. बर बर. हा, मंदिर हे बांधायचं आहे. बघा जरा आमदार निधीतून ह्याच्यातून त्याच्यातून काही मिळते का बघा. मंदिराला काहीतरी करू, बघू आपण. आता हे एवढं गणपतीचं झालं, काहीतरी करू, निधी काढून बांधून घेऊ तेवढं छोटं मंदिर. बांधून घेऊ व्यवस्थित, चांगल्या ठिकाणी व्यवस्थित. तुम्ही पूजन केलेलं आहे, करू आबा, करू. सगळे गावात आपण चर्चा करून करू, सावकार सगळेजण मिळून करू. बरोबर. ए बारक्या, का बसला रे? शाळेत गेलं नाहीस का? नाही. का बर नाही, का गेलं नाही शाळेला? अहो आमचे वडील आजार आहेत, घरी दवाखान्यात जायला पैसे नाहीत म्हणून मी पण जात नाही शाळेत. अध्यक्ष अवघड आहे. एक माझा विचार सांगू का? सांगा की. ह्याची जशी परिस्थिती आहे ह्याच्यासारखी आपल्या गावात बरीच आहे. हो, असणार ना. आपण उत्साहानं गणेश उत्सव साजरा करायला लागलो. एक सगळ्या पोरावाला आपण बोलू. आबा तुम्ही, मी बोलू. बरं, जरा पोरावाला बोलू. गणेश मंडळाला एक विनंती करू, सांगू त्यांना की बाबा ह्या गोळा आपण जबरदस्तीने पट्टी तर सगळ्याकडून घ्यायला लागलो, गोळा करायला भरपूर पट्टी होते. होय. तुमची डॉल्बी कुठं काय कुठं काय हे बाकीचं करण्यापेक्षा गावात अशी जे आता ह्याचं वडिलाचं दवाखाना, ह्या दवाखान्यामुळं लेकराची शाळा बुडायला लागली. होय, खरं आहे. खुदकरू मुलाचं हे खच्चीकरण व्हायला लागलं. होय. मग आपण ही इतर खर्च करण्यापेक्षा थोडं सगळ्याला मंडळाला बोलवून घेऊ, त्यांना सांगू की बाबा असे गावात जी गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी ही एक आपली झालेली पट्टी गोळा केलेली कारणी लावू. गणेश उत्सवाच्या निमित्तानं एक चांगलं कार्य होईल. चांगलं होतं तर आपण मनावर घेतलं, तुम्ही मनावर घेतलो, आपण त्यांना. बरोबर आहे अध्यक्ष, चांगली कल्पना आहे तुमची. हां, आपण केलं पाहिजे सगळं पुढे म्हणून. केलं तर होते. आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. आपण बोलू पोरवाला, पोरे बाई कितील आपल्या काय पुढे जाणार नाही. जात नाही, जात नाही. होय आबा, जात नाही, जात नाही. चांगलं चांगलं काम आहे. काय ते डॉल्बीला नेला त्याला पैशाचं चक्का चुरच आहे की वायपटच आहे. वायपटच आहे. त्याच्यापेक्षा एखादी जी शिक्षणाला थांबलेली मुलं आहेत, ती विद्यार्थी थांबलेली मुलं आहेत, ती मार्गाला लागतील. चांगलं कार्य घडलं, परंपरा चांगली पडेल. काय लागत नाही सगळं. आपण बोलून घेऊ पोरवाला. चला मग तिकडे जो. चला, काय नियोजन आहे शेवटच्या दिवशी? शेवटच्या दिवशी हाय की डीजे बीजे हाय सगळं. पट्टी किती झाले? पट्टी झाले एक आपल्या हिशोबाने 80,000. डॉल्बी चांगली लावू जरा. डॉल्बी खतरा बघाय पट्टी. मायकलला डॉल्बीचं आधी पडलेलं असते. जीवनात काय करावं म्युझिक आहे ते समजा. आहे मायकल बरोबर बोलतोय. डॉल्बी कोणाच ठेवली बरं? डॉल्बी हाय आपला सोलापूरचा. सोलापूरचा रंगेला रंगेला काय डोक्या बिका पाल्ला काय रंगेला तुळजापूरचा आहे. मला काय वाचाय नाही ना. मायकल लिखत नाही. येऊन येते मी. काय म्हणतोय बोला. आता हे उपाध्यक्ष इथे सगळे आहेत. शेवटचा दिवस आहे, काहीतरी वृक्षारोपण रक्तदान शिबिर असलं काहीतरी चांगलं करू. काय लागत माहिती तुला? मग आता सांगितलं तीच तीच सारखं सारखं. उपाध्यक्ष बोला, सांगा तुम्ही तरी. काय नाही त्यांच्या मनावर. वर्षातून एक दिवस असते. वर्षातून एक दिवस एक ते वर्षातून एक दिवस असते. बोलावलं तुम्हाला. बोलाय सावकार. अरे पी के, आमची कल्पना एक आम्हाला सुचले अध्यक्ष. हे पोरग पोराचा वडील दवाखान्यात आहे. बर. त्याच्यामुळं त्याची शाळा बंद आहे. तिथं बसलो होतो पारावर. आम्ही विचारलं त्याला काय, तर वडिलाला दवाखाना चालू झाला आहे, त्याला शाळेत जाता येणं आहे. मग आता आपल्याकडे पट्टी भरपूर गोळा झाली. मग दिली आहे प्रत्येकाने. एक आमचं मत आहे, सावकाराचं, माझं, आबाचं, त्याला आम्ही तिकडं आणले. आपण काय करू, दरवर्षी आपण डॉल्बी सगळं मिरवणूक ही चांगली करतो, पण ह्या वर्षी आपण एक असा निश्चय घ्यावा. तुमचा विचार बघा. अशी काय आपल्या गावात मुलं आहे ती जी गोरगरीब मुलं आहे ती गरजवंत आहे, ती शिक्षणापासून वंचित आहे, ती अशा लोकांच्या अडचणी त्याला
त्याच्या वडिलाचा दवाखाना बघू, याला शाळेत पाठवू, अशी काय अजून ह्याच्यासारखी जी आई विद्यार्थी आहे ती ती हुडकून शाळेत जाऊन शिक्षकांना विचारून त्यांच्या अडचणी हे करू, अशा वेगळ्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करू, माझं मत आहे, तर तुम्ही विचार करा. बरोबर, बघू ताई आमचा एक विचार झाला, तुम्हाला कसं वाटतं बघा, तुम्ही विचार करा. ठरवतो मंडळाला विचारून ठरवतो, नाही तर काय मिरवणूक काढून सगळं उदळवासाचं आहे. काय करता उदळवासाचं आहे, आपण काय करणार, झिंगाणा करणार, पेणार करणार, नाचणार, बघू बघू. आपल्या गावातलं काम होईल, गरजांना मिळेल गरज, तुम्ही विचार करत मिळेल. आम्ही मंडळाला आम्ही पट्ट्या दिले त्या तुम्ही म्हणसाल तसं, तुमच्या आनंदात आम्ही साजरे आहोत, पण एक चांगला कार्य करू आपण. तुम्ही मंडळाने पोरावाने विचार करा, तुमचं सहकार्याला झालं तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. चालते, मंडळाला विचारून बघा, बोला तुम्ही चर्चा करा. या विचार चांगलं होतं इथे. काय ठरलं अध्यक्ष, पोरानं काय विचार केला? आम्ही आता सगळ्या मंडळाने विचार केला आहे की शेवटचा आम्ही जे डीजे ठरवला होता कॅन्सल करून तुम्ही म्हणताय तसं करू आपण. काय म्हणतो? शाबास. काय म्हणलं मी सावकार, पोरं आपल्या पुढं जात नाही. पोर आहे की आपल्या गावातली पोर आहे. चला, आज एक उत्कृष्ट कार्य झालं, पोरावानी सहकार्य केलं, गणेशाच्या कृपेने एक चांगलं सत्कार्य आपल्या हातून घडा लागले. नक्कीच छान छान. चला चला, गणपती बाप्पा.